हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 7, राष्ट्रीय उत्पन्न। मित्रांनो, हे प्रकरण तुमच्या 12वी बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, कारण या प्रकरणाला विकल्पासह 12 गुण आहेत। याचा अर्थ असा होतो की या प्रकरणावरती प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे द्या हा प्रश्न विचारला जाणार आहे। हा प्रश्न कुठला असू शकतो? तर हा प्रश्न असू शकतो राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, ज्या की आपण आत्ता शिकत आहोत, त्याच्याबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी, या दोनच मुद्द्यावरती सविस्तर उत्तरे द्या हा 8 मार्कासाठी असलेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि म्हणून हे दोन मुद्दे अतिशय काळजीपूर्वक अभ्यासा, जेणेकरून आपल्याला 8 पैकी 8 मार्क सहज मिळवता येतील। मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती अभ्यासली आहे। या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धती अभ्यासणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील। आणि हो मित्रांनो, आपण या आधी जेवढेही लेक्चर झाले आहेत या सर्व लेक्चरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जर तुम्हाला ती परत एकदा बघायची असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। ठीक आहे, आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धत। सोपी पद्धत आहे, परंतु ती सांगण्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यात आल्या आहेत, या सर्व वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। ही व्याख्या आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समितीने सांगितलेली आहे। आणि या व्याख्येचा थोडक्यात अर्थ असा होतो की एका वर्षाच्या कालखंडात देशात जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा तयार झाल्या आहेत, या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे। म्हणजे जेवढ्याही वस्तू आणि सेवा देशात तयार होतात, त्या वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार किती मूल्य येतं हे आपण राष्ट्रीय उत्पन्नात मोजत असतो। यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत, आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत। या तीनही पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीने आपण जर राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर ते सारखंच येतं। याच्यासाठी आपण मागच्या लेक्चरमध्ये विस्तृत अशी चर्चा केली आहे, आपण परत त्याच गोष्टी रिपीट करत नाही। त्याच्याऐवजी तुम्ही मागचं लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी डिटेलमध्ये कळतील। आपण पुढे जाऊया, आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पन्न पद्धत अभ्यासत आहोत। राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पन्न पद्धती, यामध्ये देशातील सर्व नागरिकांचं जर का आपण एका वर्षाचं उत्पन्न यांची बेरीज केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळतं। या सर्व नागरिकांचं एकत्रित उत्पन्नाची बेरीज करून आपण राष्ट्रीय उत्पन्न मिळवतो, म्हणून याला उत्पन्न पद्धत असं सुद्धा म्हणतात। या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीलाच घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत असंही म्हणतात। घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत। घटक खर्च याचा अर्थ होतो उत्पादन घटक। म्हणजे काय? तर उत्पादन घटकांना जो काही मोबदला मिळाला आहे त्याचं जर आपण मापन केलं तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळत असतं। या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। विभाजनावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन कोणकोणत्या घटकांमध्ये झालं आहे, कोणकोणत्या क्षेत्रातील लोकांना किती किती उत्पन्न मिळालं आहे, या सगळ्यांचा विचार आपण या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना करत असतो। या पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होत असतं। आता बघा, एका वर्षामध्ये जेवढेही नागरिक आणि संस्था यांना निव्वळ उत्पन्न जे काही मिळालं आहे त्यांची बेरीज करून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं।
हे सर्व अगदीच अर्थशास्त्रीय भाषेत होतं आहे, मी सोप्या शब्दामध्ये समजवतो. जर आपल्याला कोणत्याही गोष्टीचं उत्पादन घ्यायचं आहे, कोणतीही वस्तू तयार करायची आहे, तर त्यासाठी चार उत्पादनाचे घटक लागतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे चार उत्पादनाचे घटक उत्पादन कार्य करतात, म्हणजे वस्तू निर्मिती करण्याचं कार्य करतात. आणि मग वस्तू निर्माण करून ती बाजारपेठेमध्ये विकली जाते, त्याच्यापासून जे काही उत्पन्न मिळतं हे उत्पादन कार्यात भाग घेतलेल्या उत्पादन घटकांना दिलं जातं. मग भूमी, त्या भूमीच्या मालकाला खंड दिला जाईल. जो कोणी श्रमिक आहे त्याला मजुरी दिली जाईल. ज्या कोणी व्यक्तीने भांडवल दिलेलं आहे किंवा भांडवलामध्ये पैसे गुंतवलेत त्याला त्या भांडवलाचं व्याज मिळेल. आणि जो व्यक्ती या सर्व तीन घटकांना एकत्र करतो, संयोजकाचं काम करतो, त्या संयोजकाला नफा प्राप्त होईल. म्हणजे जेवढं उत्पन्न वस्तू आणि सेवा विकल्यावर मिळालं हे चार उत्पादन घटकांमध्ये वाटण्यात आलं आहे. खंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये हे उत्पन्न वाटण्यात आलं आहे. आणि म्हणून याला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. या सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज करून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होत असतं. यामध्ये हस्तांतरित देणी किंवा विनामूल्य सेवा या वगळण्यात येतात. आता हस्तांतरित देणी काय आहेत, विनामूल्य सेवा काय आहेत किंवा इतर गोष्टी ज्या काय आहेत त्या आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये कोणकोणत्या दक्षता घ्याव्या लागतात हे अभ्यासताना आपण विस्तृतमध्ये त्याचा अभ्यास करू. या उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एक व्याख्या पुस्तकात दिली आहे, ती मी थोडक्यात वाचून दाखवतो. दिलेल्या कालावधीत वस्तू व सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज करून जे उत्पन्न येते त्यास स्थूल राष्ट्रीय उत्पादन मानले जाते. म्हणजे उत्पादन कार्यामध्ये ज्या घटकांनी भाग घेतलेला आहे त्या घटकांच्या मालकांना जे काही उत्पन्न मिळणार आहे हे सर्व उत्पन्न आपण यांची बेरीज केली तर त्याच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणू, असं पुस्तकात दिलेल्या व्याख्येनुसार आपल्याला कळतं आहे. आणि या राष्ट्रीय उत्पन्नाचं एक सूत्र दिलं आहे की उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर पहिल्यांदा आहे रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड. याचा मराठीत भाषांतर असं करता येईल की उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक मजुरी अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक परदेशातून मिळालेलं निव्वळ उत्पन्न. आता खंड, वेतन, व्याज, नफा काय आहे हे आपण अभ्यासलं आहे. नवीन संकल्पना जी आहे ती आहे मिश्र उत्पन्न. ही मिश्र उत्पन्नाची संकल्पना 2 मार्कासाठी विचारली जाते. मिश्र उत्पन्न म्हणजे काय, तर मिश्र उत्पन्न म्हणजे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या मार्गाने मिळवलेलं उत्पन्न, याला आपण मिश्र उत्पन्न असं म्हणू शकतो. म्हणजे एकच व्यक्ती आहे आणि त्याला वेगवेगळ्या मार्गातून उत्पन्न मिळतं आहे. कसं, तर समजा एक व्यक्ती आहे ज्याचं दुकान आहे, ते दुकान त्याने कुणाला तरी भाड्याने दिलं आहे, त्याच्यापासून त्याला भाडं मिळतं आहे म्हणजेच खंड मिळतो आहे. हाच व्यक्ती एका कारखान्यामध्ये कामाला जातो आणि म्हणून महिन्याला त्याचं वेतन त्याला मिळत असतं. या व्यक्तीची एक रिक्षा आहे, जी रिक्षा त्याने भाड्याने लावलेली आहे किंवा ज्या रिक्षामधून तो प्रवाशांची नेहाण करतो आणि म्हणून त्याच्याबद्दल त्याला काही उत्पन्न मिळतं. तसंच याच व्यक्तीची एक पिठाची गिरण असेल किंवा समजा तो जनरेटर भाड्याने देण्याचा व्यवसाय करत असेल तर त्याच्यातून त्याला काही नफा मिळतो. असं एका व्यक्तीला खूप साऱ्या घटकातून खूप साऱ्या गोष्टीतून उत्पन्न मिळतं आहे, हे मिश्र उत्पन्न आहे. बघा, ग्रामीण भागामध्ये शेतकरी असतो, तो फक्त शेती नाही करत, तो शेती करतो, त्याच्याबरोबर तो कोंबड्या पाळतो, त्याच्याबरोबर त्याचे काही इतर असे जोडधंदे असतात, दुधाचे वगैरे धंदे असतील
किंवा पशु संवर्धन करण्याचे काही जोडधंदे असतील आणि या सर्व घटकातून त्याला पैसे मिळत असतात आणि म्हणून हे त्याचं मिश्र उत्पन्न आहे। हे मिश्र उत्पन्न या राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण त्याच्यामध्ये मोजलं पाहिजे। निव्वळ विदेशी उत्पन्न काय आहे तर हे आधी सांगून झालंय की जे परदेशामध्ये राहणारे भारतीय आहेत त्यांनी परदेशात मिळवलेले जे उत्पन्न आहे ते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं पाहिजे। तसंच जे परदेशी नागरिक भारतामध्ये व्यवसाय करतात, भारतामध्ये उत्पन्न मिळवतात, अशा परदेशी नागरिकांचं जे उत्पन्न आहे ते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला निव्वळ परदेशी उत्पन्न प्राप्त होईल। तर सूत्रानुसार आपण बघितलं की सूत्रानुसार खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ परदेशी उत्पन्न या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळत असतं। हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे मोजताना काही दक्षता आपल्याला घ्याव्या लागतात, म्हणजे काही काळजी घ्यावी लागते। तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना घ्यावयाची दक्षता हा मुद्दा आपण आता अभ्यासत आहोत। याच्यामध्ये काय मोजलं जातं हे आपण बघितलंय, खास करून काही मोजलं जाऊ नये हे मुद्दे जास्त आहेत। जसं की पहिलं आहे शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यासारख्या हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी यांची रक्कम एकूण उत्पन्नातून वगळावी। हे जेवढं पण आपण बघितलं, स्कॉलरशिप असेल किंवा निवृत्ती वेतन असेल म्हणजेच पेन्शन असेल किंवा देणगे असतील, दान असतील, हे सर्व हस्तांतरित देणी असं संबोधलं जातं। हस्तांतरित देणी म्हणजे काय? तर हस्तांतरित देणी म्हणजे जे उत्पन्न उत्पादन प्रक्रियेतून निर्माण झालं नाही आहे, याचीसुद्धा टीप विचारली जाते। हस्तांतरित देणी म्हणजे काय? तर हस्तांतरित देणी म्हणजे जे उत्पन्न उत्पादन प्रक्रियेत भाग घेतल्यामुळे निर्माण झालं नाही आहे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या संस्थेला हस्तांतरित झालेलं आहे, उत्पादन कार्यामध्ये याचा वाटा घेतला जात नाही, अशा उत्पन्नाला आपण हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी असं म्हणतो। आणि या हस्तांतरित देण्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही। का केला जात नाही? कारण समजा एक कुटुंब आहे, त्या कुटुंबातल्या मुलाला वडिलांनी 1000 रुपये दिले, तर काम कोणी केलंय? वडिलांनी केलंय। वडिलांना त्यांनी काम केल्याबद्दल वेतन मिळालं आणि ह्या वेतनामधला काही हिस्सा त्याने मुलाला दिला। मुलाला का दिला? तर मुलाला काहीतरी वस्तू घ्यायची होती, मुलाचं हे उत्पन्न झालं। परंतु मुलाला पैसे मिळाले म्हणून जरी त्याचं ते उत्पन्न होत असेल तरी ते उत्पादन प्रक्रियेत भाग घेतल्यामुळे मिळत नाही आहे। उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यामुळे जर ते मिळत नसेल तर ते हस्तांतरित आहे, म्हणजे काम केलं वडिलांनी आणि उत्पन्न मिळालं मुलाला। म्हणून मुलाचं उत्पन्न उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नात मोजताना आपण ते वगळणार आहोत किंवा ते मोजणार नाही आहोत। मला वाटतं कळालं असेल हस्तांतरित उत्पन्न काय आहे। दुसरा मुद्दा आहे गृहिणीच्या सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे, अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पादनात मोजू नये। मुळातच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू आणि सेवांचं पैशात केलेलं मापन आहे, आणि गृहिणीच्या सेवा किंवा शिक्षकांनी स्वतःच्या मुलाला शिकवणे किंवा समाजकार्य करणे किंवा श्रमदान करणे या सर्व गोष्टी विनामूल्य केल्या जातात, म्हणजे पैसे घेतले जात नाहीत या गोष्टींचे। आणि जर त्याचे पैसे घेतले जात नाहीत तर त्या सेवांचा समावेशसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पन्न पद्धतीने मोजताना केला जाणार नाही। या गोष्टी आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना वगळणार आहोत। तिसरा मुद्दा, घर, गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये। घर, गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे काही उत्पन्न मिळेल ते उत्पन्न आपण राष्ट्रीय उत्पन्नात मोजणार नाही, कारण ज्या वर्षी या वस्तू तयार झाल्या आहेत त्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात यांची गणना करण्यात आली आहे।
म्हणजे जुनी गाडी विकल्यावरती जे उत्पन्न मिळणार आहे हे चालू वर्षातील उत्पन्न झालं, परंतु ज्या वर्षी गाडी तयार करण्यात आली होती त्या वर्षीच्या राष्ट्रीय उत्पन्नात ते मोजलेलं आहे, म्हणून सध्याच्या राष्ट्रीय उत्पन्नात हे वगळण्यात येईल. चार नंबर आहे, समभाग रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणतीही वाढ होत नाही. म्हणजे समभाग म्हणजे शेअर्स, एखादी कंपनी आहे ज्याचे शेअर्स आपण खरेदी केले आणि नंतर ते विकले आणि आपल्याला पैसे मिळाले, तर याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाणार नाही, कारण वस्तू निर्माण करून काहीतरी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली आहे असं इथं दिसत नाही. इथे फक्त शेअर्स विकल्यामुळे पैसे मिळालेत, म्हणून वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात याच्यात वाढ दिसत नाही, आणि म्हणून वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणतीही वाढ होत नसल्यामुळे समभाग विकल्यापासून जे उत्पन्न मिळतं ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये असं सांगितलं आहे. पुढचा पाचवा मुद्दा आहे, प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा महसूल राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये, कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारे हस्तांतरित उत्पन्न असते. इन्कम टॅक्स हे एक प्रकारचं प्रत्यक्ष कर आहे, म्हणजे इथे बघा माझं उत्पन्न समजा वर्षाला 6 लाख रुपये आहे, तर शासन माझ्यावरती माझ्या उत्पन्नावरती काही इन्कम टॅक्स लावेल, म्हणजे वर्षाला मला विशिष्ट रक्कम शासनाला कराच्या स्वरूपात द्यावी लागेल. 6 लाख उत्पन्न मी वर्षाला कमवतो आणि म्हणून मला 3000 रुपये शासनाला कराच्या स्वरूपात द्यावे लागतात, तर 3000 रुपये हे प्रत्यक्ष कर झालं, इन्कम टॅक्सच्या स्वरूपात मी शासनाला दिला, परंतु हे उत्पन्न माझं होतं, मी शासनाला माझ्या उत्पन्नातील काही भाग दिलेला आहे, म्हणजे एक प्रकारे शासनाचं हे हस्तांतरित उत्पन्न आहे, आणि म्हणून प्रत्यक्ष कराचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही किंवा राष्ट्रीय उत्पन्नात तो समावेश केला जात नाही. सहावं आहे, उत्पादन संस्थांचा अवितरित नफा शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न पाणी पुरवठा यासारख्या शासकीय उपक्रमापासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजावा. इथे बघा अवितरित नफा असं दिलं आहे, तर समजा एक कंपनी आहे ज्या कंपनीला 10 लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि हे उत्पन्न त्याने खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात उत्पादन घटकांना वाटलं आणि तरीसुद्धा काही उत्पन्न कंपनी राखीव निधी म्हणून शिल्लक ठेवते. समभागधारकांना सर्वच्या सर्व उत्पन्न ते वितरित करत नाहीत, याऐवजी काही रक्कम राखीव निधी म्हणून कंपनी स्वतःजवळ ठेवते. हे उत्पन्नसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं गेलं पाहिजे, कारण हे उत्पन्न वस्तूची निर्मिती करून प्राप्त झालं आहे. तसंच शासन ज्या सेवा पैशाने देतंय, उदाहरणार्थ पाणी पुरवठा केल्यामुळे शासनाला काही पैसे मिळत असतील, काही नफा मिळत असेल, तर हा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजला गेला पाहिजे. शेवटचा आहे सात नंबर, स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावे. स्वतःसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू, याचा अर्थ होतो की बघा मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं, एक शेतकरी आहे ज्याने 50 क्विंटल गव्हाची निर्मिती केली, 40 क्विंटल गहू बाजारात विकले, 10 क्विंटल गहू स्वतःसाठी ठेवले, तर या 10 क्विंटल गव्हाचं जे काही उत्पादन झालं आहे याचं अंदाजे किंमत काढली जाईल आणि ही किंमत राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाईल. अशा पद्धतीने 7 मुद्द्यांपैकी 5 मुद्दे सांगतात की कोणत्या गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये, आणि 2च फक्त मुद्दे सांगतात की काय गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नात मोजाव्यात. याच्याबरोबर आणखी एक मुद्दा सांगता येईल की जो राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जाऊ नये, त्याचं नाव आहे अवैध उत्पन्न. अवैध म्हणजे काळा पैसा किंवा जुगार किंवा चोरी यासारख्या गोष्टीतून ज्या जे उत्पन्न मिळालं आहे तेसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं नाही पाहिजे, कारण अवैध मार्गाने मिळालेलं उत्पन्न
याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही। ठीक आहे मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला कळालं असेल की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करू नये। शेवटचा पॅरेग्राफ पुस्तकामध्ये दिला आहे, भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने मोजलं जातं। म्हणजे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमधील उत्पन्न हे उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने भारतात मोजतात। ठीक आहे, अपेक्षा करतो की हा भाग तुम्हाला कळाला असेल। हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण याच्यातील प्रत्येक घटकांवरती छोटा मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि म्हणून तुम्ही हे प्रकरण काळजीपूर्वक अभ्यासा। आत्तापर्यंत आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या दोन पद्धती अभ्यासलेल्या आहेत, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत। पुढील लेक्चरमध्ये आपण खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं हे अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आपण 12वीबरोबरच 11वी अर्थशास्त्राबद्दल व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि म्हणून जे तुमचे मित्र नातेवाईक 11वीला असतील त्यांनासुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून तेसुद्धा आपला चॅनल सबस्क्राईब करतील, आपल्या चॅनलच्या वाढीमध्ये तुमचाही काही हातभार लागेल आणि जेणेकरून आपलं शिक्षणाचं हे जे काही चाललेलं कार्य आहे हे असंच सुरू राहील। आत्ता या करोना महामारीच्या काळामध्ये अनेक शिक्षण संस्था बंद आहेत आणि म्हणून प्रत्येकालाच शिक्षणाचा हक्क हा मिळाला पाहिजे, प्रत्येकाचं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण हे एक कार्य हाती घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमचा सहभागसुद्धा महत्त्वाचा आहे। तुमच्या 11वीच्या मित्रमंडळींना तसेच 12वीच्यासुद्धा मित्रमंडळींना आपले व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांचा अभ्यास सुरू राहील। ठीक आहे, जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम कळतील। तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमच्या जर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देईन। ठीक आहे, ओके, बाय बाय।